मागे हे घर दिसतंय ना, तर हे माझ्या आत्याचं सख्या आत्याचं घर आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, तर हे मंडळ आहे, म्हणजे एक सार्वजनिक मंडळ आहे केळवडे वरचीवाडीचं. तर ह्याचा सार्वजनिक गणपती बाप्पा आहे वरचीवाडी ना रे केळवडे, बरोबर. तर गणपती बाप्पा मोरिया. केळवडेचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव केळवडे. डेकोरेशन मस्त केलेलं आहे. हे डेकोरेशन ह्याचं केलंय का, पाण्याचं केलंय? कुठलं पाणी आहे? नारळाच्या पाण्याचं केलेलं आहे. अरे वा. आणि पाठीमागे जे केले ते कोंड्याचं आहे. हे डेकोरेशन तर एकदम मस्त मस्त केलेलं आहे. हे असं काय आहे ते माहीत नाही आपल्या कोकणामध्ये, पण ज्याला माहीत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की यांना काय म्हणतात. तर आतेच्या घरातून आता निघालेलो आहेत दुसऱ्या आतेच्या घरी, म्हणजे सातपिवाडीच्या इथे चाललेलो आहेत. आणि त्याच बाजूला ना माझ्या बायकोचं घर पण आहे. चल. आणि कोकणामध्ये हेच आहे यार, कोण ना कोण आपल्या घरातले जे मंडळी आहेत सत्यांचं जे प्रेम आहे ते अर्ध्यापर्यंत सोडायला येतात. चल येऊ मी. चल चल काळा काळा दिसतोय ना कॅमेरामध्ये, यायला समजत म्हणजे लाईट नाही इथे, चेहरा पूर्ण काळा दिसतोय, ऑलरेडी काळा आहेच. तर यायला इथे ना मस्त आहे ना, वहिनीने जेवण बनवलेलं आहे, पंच पक्वान बनवलेलं आहे. काय म्हणते वहिनी? अरे यार लाईट कमी पडते आज, भरपूर कमी पडते. नको तुम्ही तू बोल ना. एवढं तर मी खाणार नाही गोड बाबा, मला थोडं दे. फेवरेट पापड म्हणून तुम्ही पापड दिलंय मला. तुम्ही आवाज एवढा जेवा ना. ही पण दिसत नाही. शेवटी आता आम्ही आलेलो आहोत आत्याच्या घरी, म्हणजे जी चौथी आत्या आहे ना तिच्याकडे आलेलो आहेत आता. आणि त्या आत्याचं नाव आहे शांता आत्या. हा तुम्हाला माहित असेल ना, हा दसरू. आणि ही वहिनी आहेत, लास्ती आहे ती. तर कोणी आहे ना दयाणीचा व्हिडिओ बघितला नसेल ना, त्याच्यामध्ये आहे बघा. हे टी शर्ट आहे, हे टी शर्ट आहे, बरोबर ना. आणि लाईट लाव ग. आलो आलो. आणि त्या बाबांना ओळखलं असेल ना, जे व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांनी तर नक्कीच ओळखलं असतात. मराठीवाले जे लाठी काठी आहे ना ते फिरतात ते. मी आता इथून येतो वरती. दाखवतो परत एकदा दाखवतो यांना. मी बोलतोय लाईव्ह लाईव्ह बोलतोय. हाय करा, हाय करा, हाय काय हाय हाय. चष्मा काढू नका. असं करा. नमस्कार. अरे वा वा. राम राम. कोणी बघितलं असेल ना व्हिडिओ तर नक्की बघा. बनाडीचा व्हिडिओ म्हणजे दहीहंडीचा व्हिडिओ मी पूर्ण डिटेल देतो डिस्क्रिप्शन मध्ये, नक्की बघा तुम्ही. काय ग, बरा आहे ना? बरा आहे ना. अरे वा, मस्त डेकोरेशन केलंय. दसरो इथे ये. काय म्हणताय? गौरी. हा गौरी. हो गौरीच्या दिवशी येतो मी. बाबाने आमंत्रण दिलेलं आहे आता मला. ये दसरो, छोटा दसरो इकडे. हा कोण आहे? कंपनीचा आहे का ओळखीचा आहे? हा ओळखीचा कोण तरी आहे. असं पकडून ठेव, मी पाया पडतो. हे पाया पडतो. दिसत नाही ते. हो दिसायला ते चालू आहे. माझी मोठी आत्या म्हणजे ही शांती आत्या आहे ना, तिचं घर आहे, पण ती आता या जगात नाही आहे.
तर बाबा तुम्ही इथे या, फोटो फोटो वगैरे आम्ही फोटो काढतो, तुम्ही इथे या, तुम्ही आहो इथे। तर हे आमचे बाबा आहेत, म्हणजे आताचे मिस्टर आहेत, तर यांचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही, मराठी मस्त फिरवतात। कारण मी यांना मला भरपूर जण बोलले जे मराठी फिरवणार कोण आहे, तर तुम्हाला काय म्हणतात, तुम्हाला काय म्हणतात, मला भरपूर जण बोलले की जाणू होते का, म्हणजे मी बोलो जाणू पेंडणेकर, बोलो हो जाणू पेंडणेकर होते म्हणत। आणि लहानपण आहे ना माझं, म्हणजे सांगतर 15-20 वर्ष तरी आहे ना मी इकडेच राहायचो, म्हणजे हे माझ्या आत्याचं घर। आणि ज्यावेळी मी यायचो ना मुंबईवरून, मुंबईवरून गावी आलो ना, तर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आत्या यायची घ्यायला मला, पण आता ती इथे नाही येत आहे ना, पण मनच लागत नाही म्हणजे। पण आता प्रत्येक सणाला गावी येतो ना, तर आताच्या घरी नक्कीच येतो। इकत नाही आम्ही डपाच्या गायकीवरती पण आहे म्हणून सांगितलं। काय म्हणताय, डपाच्या गायकीवरती पण आहे गाणे, गाणे शायरी, शायरी बोला बोला आता शाहीर म्हणजे गाणी बोलायची, एक गाणं होऊन जाऊ दे, असंच होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे, आपलीच मंडळी सगळे बोला बोला। आता काय तॉपिक हो, काय होतंय, चला गौरी गौरी म्हणाल, गौरीला बोलेल ना, पण आज आपला प्रेक्षक बघतायत, बोला बोला, आज काय बोलायचं, बोला हो बोला बोला, एक ते एक कोड, एक कोड सर, एक कोड, हा बोलू, गोत्र पाहून कान्या पावी, पात्र पाहून दान करा, भूमी पाहून धान्य पेरावे, नाहीतर व्यर्थ जाईल अरे वा वा, म्हणजे या वयात पण जोश द्यायचा, म्हणजे तुम्ही बघू शकता की या वयात असं बोलताय तर पहिलं किती असेल, तरुणपणे किती बोलत असू शकतात ते। मुंबईमध्ये लय गाजवला, मुंबई गाजवली त्यांनी, अरे वा, एक थिएटर ठेवला ना सर, अरे थिएटर कशाला, सामनी सामनी भेटतात ना। हो आणि आता तुम्हाला अजून एक दाखवतो मंडळी, हा हा दुसरं आहे, तर हा पण माझा भाऊ आहे, तर ह्याच्या वडिलांनी पण आहे ना प्रयत्न चांगला केला दहीहंडीचा, काय बोलतो, आणि 65 वयामध्ये पण आहे ना दहीहंडी फोडायचा त्याने प्रयत्न केला। आणि हा बघा, हा त्याचा मुलगा दसरूचा, ये इकडे, हा दसरूचा मुलगा, पण मी याला ना छोटा दसरू म्हणून हाक मारतो। आणि सर्व आत्या झाले आहेत, फक्त 4 आत्यात वडील मिळून 6 जण आहेत, पण 4 आते जाऊन आलो, म्हणजे दर्शन सगळं घेऊन आलो गणपती बाप्पाचं। फक्त एक आते आहे ती मुंबईला असते, तर बघू जमलं तर पुढच्या वर्षी नक्कीच त्यांच्याकडे जाईल गणपतीला। तर तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे जे सर्व आत्याच्या घरचे जे गणपती आहेत ते तुम्हाला कसं वाटलं, तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, चला।